अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या पराक्रमाचा इतिहास आपल्या पुढील पिढ्यांना समजावा म्हणून दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची प्रथा आहे। हीच प्रथा जपत जळगाव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस निलेश मनोहर पाटील यांनी जामनेर तालुक्यातील लोंढरी येथे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते। लोंढरी गावातील अनेक स्पर्धकांनी हुबेहूब ऐतिहासिक किल्ले साकारण्याचा प्रयत्न करत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला, तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। लोंढरी गावचे सुपुत्र मयूर भाऊ पाटील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष यांनी दिवाळी या सणानिमित्ताने आपल्या लोंढरी गावामध्ये किल्ले बनवण्याची, दुर्ग राजा बनवण्याची स्पर्धा आयोजित केलेली होती। खरं तर या आपल्या खानदेश भागामध्ये आणि जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्याने जामनेर तालुक्यामध्ये हा पहिलाच असा प्रयत्न आहे कुणीतरी आगळावेगळं काहीतरी करण्याचा, की या दिवाळीच्या निमित्ताने गावातल्या आपल्या सर्व युवकांना, मुलांना, छोट्या छोट्या मुलांना इतिहासाचा उजाळा मिळायला पाहिजे, छत्रपती शिवाजी राजे कोण होते, आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं कर्तृत्व काय होतं, त्यांच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य काय होतं, आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम जो आयोजित केला त्या कार्यक्रमातून मुलांची कल्पकता आपल्याला या गावात बघायला मिळाली। जनरली शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले हे उंचावर असतात, एक चांगलं एक बघायला मिळालं की या गावामध्ये सगळ्या मुलांनी किल्ले उंचावर असतात म्हणून गच्चीवर किल्ले बनवलेले होते, पण खूप अप्रतिम असे किल्ले बनवलेले होते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी विचारलं की तुम्ही यातल्या किल्ल्यांना कधी भेट दिली का, तर आजपर्यंत तरी या मुलांनी या किल्ल्यांना भेट दिलेली नाही आहे, परंतु यूट्यूब असेल, इंटरनेट असेल, या गोष्टीचा वापर करून त्यांनी त्या किल्ल्याची माहिती जाणून घेतली आणि हुबेहूब तसा किल्ला बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या मुलांनी केला आणि त्या मुलांमध्ये खरोखर एक नवीन ऊर्जा संचारली आणि ती बघून आमच्या मयूर भाऊंनी पुन्हा एक नवीन संकल्प केला आहे की या
ज्या 40 मुलांनी या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता, तर या गावातल्या या 40 मुलांसकट इतर मुलांनासुद्धा दरवर्षी कुठला तरी किल्ला आपण सहल आयोजित करून दाखवला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व या खेडे गावापर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम त्यांनी राबवला. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आपल्याच भागामध्ये पहिल्यांदा असा अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तसेच माझे समन्वयक अर्जुन पाटील, प्रभाकर भाऊ पाटील यांच्या वतीने, आकाश भाऊ असतील इथले सावकारे बंधू, त्याच्यानंतर अमोल अभाऊ ठुबे, इतर सर्व मंडळींनी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि निलेश भाऊंना विनंती करतो, मयूर भाऊंना विनंती करतो की त्यांनी असाच चांगला कार्यक्रम वेळोवेळी राबवावा आणि मुलांना एक चांगली दिशा दाखवण्याचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या जामनेर तालुक्यामध्ये लोणरी या गावामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उगवतं आणि उमदं नेतृत्व आमचे मित्र मयूरभाऊ पाटील यांच्या सुपीक डोक्यातून अतिशय एक चांगली कल्पना या ठिकाणी आली. त्यांनी लहान मुलांसाठी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यानिमित्तानं या लोणरी गावामध्ये, या ग्रामीण भागात असलेल्या लोणरी या गावामध्ये गेल्या काही काळापासून आपण पाहत आहोत की कोविड-19 शाळा बंद होत्या. मुलं शाळेपासून, त्यातल्या त्यात इतिहासापासून, त्यातल्या त्यात इतिहासाच्या पुस्तकापासून फार दुरापास्त झाली होती. ते मुलं पुन्हा इतिहासाच्या पुस्तकाकडे घेऊन जाण्याचं किंवा घेऊन जाण्याचं काम मयूरभाऊंच्या या कल्पकतेमुळे या ठिकाणी पाहायला मिळालं. जवळपास 40 ते 50 विद्यार्थ्यांनी गावातल्या मुलामुलींनी याच्यामध्ये सहभाग नोंदविला. अतिशय म्हणजे त्यांच्या या किल्ल्यांची ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षदर्शी पाहणी केली तर एकापेक्षा एक वरचढ अशा प्रकारची प्रतिकृती त्या ठिकाणी किल्ल्यांची आम्हाला बघायला मिळाली. या निमित्तानं मुलांमध्ये एक सृजनशीलतेला वाव मिळाला, त्यांच्यामध्ये नवोपक्रम करण्याची एक संधी मिळाली. याच्यातूनच इनिशिएटिव्ह कल्पना मुलांना येतात आणि अशा कल्पकतेला जर कर्तृत्वाची जोड मिळाली तर त्याचं रूपांतर नक्कीच नाविन्यपूर्ण अशा गोष्टीकडे होतं. मग ते किल्ला बनवून असेल किंवा अन्य इतर कुठलीही गोष्ट असेल, संशोधक जो तयार होतो तो अशाच प्रवृत्तीतून तयार होतो. आणि पुण्यामध्ये वास्तव्य करत असताना त्यांनी ज्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी घेतल्या, शिकल्या, त्या ग्रामीण भागामध्ये आल्या पाहिजे हा सातत्यानं प्रयत्न करणारे आमचे मित्र मयूर भाऊ यांच्या या कार्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांचं कौतुकही करतो आणि त्यांना पुढील अशाच प्रकारचं कार्य ते करत राहू अशा सदिच्छाही शुभेच्छाही देतो. सर्वात प्रथम मी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत. आज आम्ही आमच्या गावामध्ये लोंढरी ह्या भागात, तालुका जामनेर, जिल्हा जळगावमध्ये काहीतरी वेगळं आपल्याला करता येईल. शिवाजी महाराजांचा इतिहास काय असतो हे लहान मुलांना सांगण्यासाठी काय करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि खूप म्हणजे सर्वात पूर्ण तालुक्यात सर्वात प्रथम असा काही उपक्रम आमच्याकडनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत हा असा उपक्रम झाला आणि खूप 40 ते 50 मुलांनी हा प्रतिसाद दिला. सर्वात प्रथम मी त्या मुलांचं स्वागत करतो की त्यांनी अपेक्षापेक्षा पण जास्त किल्ले तयार केले, बनवले, अप्रतिम असे बनवले हुबेहूब नेटवरती बघून, यूट्यूबवरती बघून. तर असंच या मुलांकडनं काही ना काही वेगळं काही ना काही घडत राहू आणि राष्ट्रवादी युवकमार्फत पण अशा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पण असं काही ना काही वेगळं करता येईन याचं मी संपूर्ण भान ठेवन. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.